नमस्कार मी रुचिका निर्भया कोपर्डी हैदराबाद नगर आणि हत्रस अशा प्रकारचे कितीतरी बलात्काराचे प्रकार, किती बलात प्रकार सातत्याने आपल्या समाजामध्ये घडतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर येतात त्याच संदर्भात आपल्याला चर्चा करण्यासाठी आज आपल्या आवाजच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या आवाजच्या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते तर या चर्चासत्राला सुरुवात करण्याआधी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नक्की कोणकोणते मान्यवर इथे उपस्थित आहेत सर्वप्रथम माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत गिरिजा कुदळे मॅडम ज्या की महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष आहेत पिंपळी चिंचवडमध्ये सध्या कार्यरत आहेत माझ्या डाव्या बाजूला आहेत आत्ता शोधा शोभा कदम मॅम ज्या ॲडव्होकेट म्हणून सध्या कार्यरत आहेत आहेत आणि तिकडे ज्या बसलेल्या आहेत त्या कुसुम नागरगोजे मॅडम ज्या समा समाजसेविका म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि इकडे ज्या आहेत स्मिता शिंदे मॅम ज्या आता फिजिओथेरपिस्ट म्हणून एक काम काम करतात तर आपण थोडक्यात आता या सर्व चर्चासत्राला सुरुवात करतोय चर्चासत्राचा माझा पहिला प्रश्न मॅम तुम्हाला असणार आहे तुम्ही हे उत्तर प्रदेशामध्ये महिलेचं प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाकडे नक्की कोणत्या अनुषंगाने बघता उत्तर प्रदेशमध्ये जी घडलेली हातरसमधली घटना ही अत्यंत निंदनीयच आणि अमानवीय होती आपण बघतो की आ, उत्तर प्रदेशमध्ये मा एका मागोमाग एक अशा चार अशा घटना झाल्या त्या उघडकीस आल्या बलात्काराच्या याच्यामध्ये असं दिसून येतं की त्या रेपिस्टला किंवा जो बलात्कार किंवा अत्याचार करता येते त्या म आरोपींना पाठीशी घातलं जातं पाठीशी घातलं जातं म्हणजे त्यांना संरक्षण दिलं जातं संरक्षण म्हणजे स राजकीय व्यक्तींकडनं सुद्धा आणि पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आणि असं जे त्यांच्यावर दांघरुण किंवा जे सप त्यांना एक सपोर्ट दिला जातो याच्यामुळे ह्या पुढं वारं वारंवार घटना घडतात असं माझं ठाम मत आहे की असं जर ज्या आरोपींना आणि दोषींना जर सपोर्ट केला नाही किंवा त्यांच्या आरोपांवर पांघरून घातलं नाही त्यांना कडक शासन झालं तर अशा या पुढं घटना तिथं घडूच शकत नाही आणि याच्यासाठी त्यांचं राजकीय या, बळ किंवा त्यांच्या जी इच्छाशक्ती ती प्रबळ पाहिजे महिलांबद्दल बघण्याचं त्यांचं दृष्टिकोन बदलला बदल पाहिजे की जेव्हा महिलेकडे एक कोणताही माणूस आरोप करताना अत्याचार करत असताना त्यांनी पण एका बाईकडनं जन्म घेतलेला आहे त्याच्या घरातसुद्धा आई आहे बहीण आहे हा विचार त्यांनी प्रामुख्याने केला पाहिजे हे जेव्हा तो स्वतः विचार करेल म्हणजे राजकीय व्यक्तीसुद्धा आणि प्रशासनसुद्धा जेव्हा ही विचार करेल तेव्हाच ह्या घटना थांबण्यासाठी अगदी उपयुक्त राहील असं मला वाटतं ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात पण आता बऱ्याचदा आंदोलन झाली निषेध करण्यात आलं आणि त्याच्यातून असं पण सांगण्यात आलं की ह्या असे जे काही कृत्य करतात गुन्हा घडवून आणणारे लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा जा झाली पाहिजे पण अद्यापही असं बऱ्याचदा होत नाही फाशी होत आहे किंवा निकाल लागायला आपण एवढा सगळा वेळ लागतोय त्या संदर्भात काय सांग अगदीच जे की जेव्हा आपली न्यायव्यवस्था बघतो की अशा घटनांमध्ये आपल्या न्यायव्यवस्थेचं काम असं आहे की पुरावा असल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही आरोपीला आपण न्यायदंड देत नाही कारण ती आपल्या भारताची संस्कृती आहे की कोणत्याही व्यक्त आरोपीला की विनाकारण तो त्याच्यामध्ये भरडला जाऊ नये म्हणून आपण असं न न्यायव्यवस्थेचं काम असतं आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांचा त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये निकाल लागून त्यांना त्वरित दंड दिला पाहिजे त्यांना दया दिली नाही पाहिजे कारण असं की जेव्हा या गोष्टीचा निकाल त्वरित लागेल तेव्हाच हे प्रकरण थांब थांबतील आणि मला इथून पुढं असंही सांगायचं आहे की जेव्हा आपण लहान मुलांना प्राथमिक शाळेमध्ये गुड टच आणि बॅड टच शिकवलं शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर माध्यमिकमध्ये मा आपण त्यांना शारीरिक शिक्षण किंवा लैंगिक शिक्षण पण दिलं जातं हे देत असताना जेव्हा हे अत्याचाराचे आणि बलात्काराचे घटना घडतात याचे कायदेसुद्धा यांना त्या शिक्षणामध्ये दिले पाहिजे की ह्या अशा घटना घडल्यानंतर किंवा जे लैंगिक शिक्षणामध्ये त्याचं एक एक मूल्य ठरवलं पाहिजे की ह्या घटना किंवा असं जे आहे लैंगिक शिक्षण हे कोणाबरोबर असलं पाहिजे आणि हे जर समजा आपण मनाविरुद्ध किंवा असं केल्यानंतर त्याचा किंवा त्या आरोपीला कुठल्या प्रकारे शिक्षेला सामोरं जावं लागतं हे लहानपणापासूनच माध्यमिक आणि प्राथमिक शाळेच्या शिक्षणामध्ये जर ठेवलं तर आपला समाज सुधारण्यासाठी खूप फरक पडेल असं मला वाटतं न्यायव्यवस्थेचा विषय निघालाच आहे तर शोभा मॅम मा, माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की आत्ता जे उत्तर प्रदेशामध्ये जे काही प्रकरण झालं त्याच्यानंतर जवळपास तिला आठ दिवसांचे नमुने घेतले आठ दिवसानंतर तिचे नमुने घेतले आणि त्याच्यानंतर अकरा दिवसानंतर ते तपासले बरं ठीक आहे ते तपासले तपासणे झाल्यानंतर एवढ्या सगळ्या टेस्ट पार पडल्या तिचा बलात्काराचा जो रिपोर्ट नंतर येतो फॉरेन्सिक रिपोर्ट जो येतो त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की तिच्यावर बलात्कार झालाच नाही तीनशे पंच्याहत्तराव्या कलमामध्ये ज्याप्रमाणे सांगितलंय की एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर तो कशा पद्धतीने झाला ह्याचं प्रूफ त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं असतं की शुक्राणू सापडलेच पाहिजे अशी काही सक्ती नाही आहे दुसरी म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट त्याच्याविरोधात करत असाल किंवा त्या महिलेला त्रास होईल असं करत असाल तर त्याला सुद्धा बलात्कार म्हटलं जातं पण मग या संदर्भात काय सांगा त्यामध्ये चोवीस तासाच्या आतमध्येच तो रिपोर्ट घ्यायला पाहिजे होता पण काही कारणाने मेडिकलमध्ये एफ आय आरमध्ये दाखल करायला आठ दिवस लेट झालेला आहे मेडिकलचे तीन रिपोर्ट झालेले आहेत त्याच्यात पहिल्या रिपोर्ट म तिच्यामध्ये दोन रिपोर्टमध्ये पहिल्या त्या तिच्या गुप्तांगावर जे काही हे झालेले आहेत इजा झालेले आहेत त्याचा उल्लेख तिसऱ्या रिपोर्टमध्ये केलेला आहे म्हणजे ह्या हाथरस प्रकरणामध्ये तर पूर्ण संदिग्धता वाटते आणि पूर्ण म्हणजे एव्हिडन्स रेकॉर्ड जे जा केले जातात त्याचा पूर्ण म्हणजे नामोशेस केलेला आहे ह्या प्रकरणामध्ये त्यामुळे असं मला पुढे पुढे जाऊन म्हणजे कायद्याच्या न्यायव्यवस्थेमध्ये ते इव्हिडन्स रेकॉर्ड करणं खूप महत्त्वाचं असतं आणि एव्हिडन्स जर सापडले नाही तर हे उद्या आरोपी निर्दोषही सुटू शकतात तर ह्या 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 म्हणजे निर्दोष सुटावे याच्यासाठीच हा सगळा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तीनशे शहात्तरमध्ये सुद्धा काही श्रेणी विभाजित केलेलं आहे जर ही मुलगी सांगती आहे पण सांगताना सुद्धा तिचा एफ आय आर डिले का झाली तर तिचं पोलिसांचं लोकल स्थानिक पोलिसांचं असं म्हणणं आहे की तिच्या रेकॉर्ड रेकॉर्ड करता आलं आलं नाही आम्हाला तिचा का तर अरे ती मल्टिपल इंजुरीज फ्रॅक्चर्स आहेत तिला तिला स्पायनल कॉर्डचा एवढा त्रास झाला तिची जीप काटलेली आहे तुम्ही म्हणजे स्थानिक पोलिसांच्या संवेदना कुठ्या असंवेदनशील एवढा माणूस होऊ शकतो का आणि जर तुम्ही कायद्याच्या का, का काचोटीत आहात तर तुम्हाला कायद्याने विचारायला पाहिजे ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्यांनी इथं कुठंतरी हरवलेली दिसते आहे मला ती आणि त्या करायला पाहिजे होत्या चोवीस तासामध्ये ते तिचे मेडिकल रिपोर्ट जायला पाहिजे होते त्यामुळे सिमेंटची रिपोर्ट्स आले असते किंवा ह्या पुढच्या घटना जे काही भविष्यामध्ये माहिती आहे त्यांना पाच त्या कोर्टमध्ये जाईल हे न्यायव्यवस्था शिक्षा देईल त्यामुळे पूर्ण पूर्णपणे सबूत इव्हिडन्स हे नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि करायला पाहिजे त्यांची जेव्हा रेकॉर्ड केलेला आहे ती जर म्हणतीय रिप झालेला आहे रेप तर झालेलाच आहे आणि ह्याचा कुठेतरी रेकॉर्ड असणार आहे मेडिकल याच्यामध्ये आणि मला वाटते ते, ते सुद्धा पुरेसे ठरेल मला अजून एक प्रश्न असा आहे की बाकीचे बाहेरचे जे देश असतात त्याच्यामध्ये दे जर एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर त्या गुन्हेगाराला तिथेच ठार केलं जातं आपल्याकडे ठोस कायदे का <laughs> आपल्याकडे कायदा चांगला आहे पण कायद्यामध्ये काम करणारी सुद्धा माणसंच आहे आणि त्यामुळे कायद्याच्या पळवटा इतक्या आपण काढत असतो कधी कधी कसं चांगलं काम करणारी लोक असतात जसं हैदराबाद प्रकरण झालं पोलिसांनी एनकाउंटर केलं तर आपलीच लोकं एन पोलिसांच्या विरोधामध्ये काही बऱ्याचशा तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांच्या विरोधामध्ये दाखल झाले म्हणजे तिथे त्यांनी चांगलं काम केले तर त्यांच्या विरोधात केसेस दाखल झाल्यात दुसरे की न्यायव्यवस्था खरंच चांगली आहे कारण आपण कोपोटी हत्याकांड बघितलं तर दोन हजार सोळाची केस लगे दोन हजार एकोणीसला निकाल पण लागला आणि दोन हजार वीसला तरी सुद्धा ती दोन वर्ष तीन वर्ष लागले फास्ट कोर्टमध्ये म्हणजे आज सगळ्या समाजांनी मदत केली मराठा समाजांनी मुख मोर्चा काढले मुख्यमंत्री जाऊन भेटले इतके इतकं सगळं झाल्यामुळे त्या प्रकरणाला इतका हाय प्रोफाईल प्रकरण झालं आणि प्रॉपर्टी हत्याखंडामध्ये पटकन निकाल लागला पण आज जर आपण तीच निर्भया प्रकरण बघितलं दिल्लीचं तर दोन हजार बाराची केस आहे ती लागल्या निकाल दोन हजार वीसला आठ वर्ष म्हणजे कधी कधी असं होतं की मधल्या काळामध्ये एव्हिडन्स हे आपण म्हणजे नामशेष करण्याचा प्रयत्न केला जातो ह्या प्रकरण अशा प्रकरणामध्ये आता तिथेसुद्धा दिल्ली प्रकरणामध्ये पण बऱ्याच लोकांनी म्हणजे मोर्चे कॅन्डल मोर्चे वगैरे झाल्यामुळे तिथेसुद्धा त्या प्रकरणाला चांगलं वळण आलं आणि न्यायव्यवस्थांनी मदत केली त्यामुळे त्या शिक्षा झाली पण ते सुद्धा डिले झालं खरंतर न्याय व्यवस्था आपली चांगली आहे फक्त शासन जी इम्प्लिमेंटेशन जे आहे ते कठोरतेने व्हायला पाहिजे हे माझं मत आहे आणि खरंच जे जे बाहेरच्या देशामध्ये आपण आज फक्त फिरायला जातो बाहेरच्या जा देशामध्ये जसं इस्रायल आहे इस्रायलच्या शेतकऱ्यांनी चांगलं काम केलं तर मग ती ती आपलीच आप, आज पी सी एमची कार्पोरेशनमधले बरेचसे लोकं गेलेले तिथे नगरसेवक वगैरे मग त्यांनी इकडे का नाही इम्प्लिमेंट करत तसंच आहे जर त्यांचे कायदे चांगले तेवढे स्ट्रिक स्टिक तर तेच कायदे आपल्याकडे आपण का नाही अंमले आणू शकत ह्याविषयी जर आपण हा विचार केला आणि अशा कडक शिक्षा जर पटकन झाल्या तर मला वाटतं या घटनांना खरंच कुठेतरी माझा पुढचा प्रश्न तुला असणार आहे की हे सगळे सातत्याने घडत असतात एकंदरीतच महिलांची जी मेंटॅलिटी असते ती वेगळ्या दिशेने कार्य करायला सुरुवात करते वेगळ्या दिशेने विचार करायला सुरुवात करते तर मग महिलांनी आपली मेंटॅलिटी जी आहे ती कशा प्रकारे बदलली पाहिजे किंवा सुरक्षिततेचा प्रश्न जो जेव्हा येतो तेव्हा कशा प्रकारे स्वतःला स्वावलंबी केला पाहिजे पहिली गोष्ट तर महिलांनी स्वतः स्ट्राँग होणं गरजेचं आहे आणि प्लस आपल्या ह्याच्यात आता असं होतं की आजूबाजूचे जे लोक आहेत ते बहिष्कार करतात ज्या मुलीवर रेप झाल्या पूर्ण त्यांच्या फॅमिलीला ते लोक बहिष्कारित करतात तर ते करण्यापेक्षा त्यांना जाऊन सपोर्ट करणं की त्या मुलीला जाऊन समजवणं की बाय तुझ्याबरोबर काही झालेलं नाही तू स्वतःला त्याला आरोपी म्हणून सिद्ध करू नकोस तर त्या ह्याच्यात तू स्वतः स्ट्राँग हो काही आपण काउन्सिलिंग करू शकतो तिला मेंटली सायकोलॉजिस्ट जाऊन ते काउन्सिलिंग करतात काही रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतात तिथे राहून हे लोक स्वतःला डेव्हलप करू शकतात त्यांना काहीतरी आपण एक वेगळ्या तऱ्हेने की याच अशाच रिलेटेड जेवढी पण लोकं आहेत त्यांना

हे येत असतात सांगत असतात की माझ्यावर असा अन्याय झालेला आहे मी काय करू तर मी त्यांना नेहमी काय ॲडव्होकेट आहेत माझे मै मैत्रीण आहे तिच्याकडं जाण्याचा सल्ला देते किंवा माझ्या स्तरावर जर तो म समजूतदारपणे जर आपल्याला निस्तारता आला प्रश्न तर तो निस्तारते माझं असं म्हणणं आहे महिलांनी संरक्षण मुली ज मुलगी जन्माला आली ना तिच्या आईवडिलांनी त्या मुलीला त्यावेळेसपासून कसं स्ट्रॉंग बनवता येतील ह्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट की ती मुलगी ना घरातून निघाली ना तर तिच्याकडे दोन चार डाव पाहिजे दोन चार डाव तिला आवडला पासूनच शिकवले गेले पाहिजेत की चार पोर आले ना तर एखादी रामपुरी आपल्याकडे ठेवलीच पाहिजे पर्स मोबाईल मग ठेवतात ना दहा पंधरा हजाराचा मोबाईल घेऊन देऊ शकतात ना आईवडील आणखीन एखादी रामपुरी पर्समध्ये ठेवायची दोन चार जणांना फाडून आम्ही सारलं करतो आम्ही आहे तुझ्या पाठीमागं सपोर्टला असं जर आई वडिलांनी मुलींना शिक्षण दिलं तर मुली पन्नास टक्के तरी स्ट्रॉंग आणि मजबूत बनतील मला असं वाटतं वैयक्तिक वा अशाच प्रकारचे जे वेगवेगळे प्रश्न सातत्याने आपल्याला भेडसावत असतात बलात्कार हा कशाही प्रकारचा असू शकतो म्हणजे मुलींच्या बाबतीत असं नाही की शुक्राणू सापडले पाहिजे किंवा मुलींच्या बाबतीत त्या पद्धतीने त्यांना वागणूक मिळणं किंवा वागणूक न मिळणं हा सुद्धा एक प्रकारचा बलात्कार आहे मग तुम्ही त्या दृष्टिकोनातून समाजाने कशा पद्धतीने प्रत्येक महिलेकडे बघितलं पाहिजे हे आपण आता थोडक्यात या, या महिलांकडून जाणून घेतलंय सर्वप्रथम तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ इथे दिलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपल्या आवाजच्या चर्चासत्रामध्ये आपण इथेच थांबतोय मात्र अशाच प्रकारचे वेगवेगळे चर्चासत्र पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज हाव तुमची साथ आमची धन्यवाद